गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कृष्णाभिमा स्थिरीकरण योजनेसंदर्भात जागतिक बँकेने मान्यता दिल्याने व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने 3,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांच्या अथक प्रयत्नाला यश आल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार माढा तालुक्याच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी अकलूज येथील शिवरत्न निवासस्थानी केला. याप्रसंगी भारतनाना पाटील, पोपट तात्या अनपट, भेंडचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी, जाधववाडीचे माजी सरपंच राहुल जाधव, सोलंकरवाडीचे सरपंच पांढरे, राजाभाऊ भांगेरे, आरणचे माजी सरपंच सावत वाघमारे, बालाजी टोनपे, प्रमोद ओसेकर, मनोज शहा, स्वामनाथ गायकवाड, आनंद सुर्वे, नंदुला दे यासह आदीजण उपस्थित होते. कृष्णाभिमा स्थिरीकरणाला मान्यता मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अकलूज येथे उपस्थिती दर्शवत विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले. याप्रसंगी शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले, ते पाहूयात. शेतकऱ्याच्या मुलाला या धरणातून जे पाणी मिळणार आहे ते भविष्यामध्ये इतकं कधीही धरण खाली जाणार नाही. ज्या वेळेला आपल्याकडे पाऊस कमी असतो त्या धरण कोरडं होण्याच्या परिस्थिती असतं आणि तिकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, कृष्णा नदी ज्या वेळेला भरून वाहते लाखो लिटर पाणी कर्नाटकामध्ये, आंध्रामध्ये वाहून जातं आणि ते जाणारं पाणी, वाहणारं पाणी आपल्या भागामध्ये वळवण्याचं धाडस ज्या नेतृत्वाने केलं त्या नेतृत्वाचा आभार मानणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. दादांनी केलेल्या कामाची पूर्तता भविष्यामध्ये दादा त्याचा पाठपुरावा करतील आणि लवकरात लवकर हे पाणी आपल्या उजनीच्या धरणांमध्ये येऊन जे आपल्यावरती सातत्याने अडचण निर्माण होते ती अडचण दूर करण्याच्या संदर्भात दादा प्रयत्नाची पराकाष्ठा करतील. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. परंतु आपण गेले अनेक वर्ष दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, आपण अनेक प्रश्नांची सोडवणूक करत असताना, आदरणीय दादा असतील, आदरणीय रणजितसिंह मध्ये पाटील असतील, सगळ्याला माहीत आहे की आपण एखादं काम त्यांना सांगितलं तर त्या कामाचा पाठपुरावा कसा करायचा हे मध्य पाटला कुठं आपण शिकलं पाहिजे. तशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने होतंय. येणारा कालखंड आपल्याला जागरूकपणे, निश्चितपणे आपल्याला सावध राहावं लागणार आहे. अनेक संकट आपल्यावर आहे. ज्याचं काम केलं आपण त्याची बदनामी करण्याचं काम अनेक जण करतात. म्हणून मी इथं असणाऱ्या माझ्या सर्व सहकारी मित्राला विनंती करणार आहे, पण हे काहीही झालं तरी चालेल, पण येणारा 2024 फसार हा मोहिते पाटील कुटुंबियाचा असला पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची आम्ही नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि थांबतो. जय हिंद.